सातारा लोकसभा मतदारसंघासाठी अटीतटीची निवडणूक होणार असून या संदर्भातची आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पाहूयात. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी सुद्धा जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून पुरुषोत्तम जाधव यांनी आज उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांची भेट घेतली. पुरुषोत्तम जाधव हे जिल्हाप्रमुख असून गेल्या 2 वेळा ते या सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवले आहेत. यामुळं यावेळी देखील पुरुषोत्तम जाधव हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. पुरुषोत्तम जाधव यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेतली. याचबरोबर सातारा जिल्ह्याच्या राजकीय घडामोडीबाबत त्यांनी विस्तृत चर्चा केली. पुरुषोत्तम जाधव हे शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख असून ते स्वतः लोकसभेसाठी इच्छुक आहेत.